हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू उज्ज्वला गिराम रेसिपीमध्ये. आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल स्वीट मिठाई. आता ही स्वीट मिठाई काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. आज आपण रवा नारळ बर्फी बनवणार आहोत. त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक, आणि कढईमध्ये आता 2 चमचे मी तूप घालत आहे. आणि हे तूप आता वितळल्यानंतर आपण रवा भाजून घेणार आहोत. एकदम बारीक गॅसवरती छान असा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असतानाच इथे मी एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते सुद्धा आता रव्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. गॅस पूर्ण असा बारीक ठेवायचा आहे. हा 5 मिनटं भाजत आल्यानंतर यामध्ये मी थोडंसं आणखी तूप घालत आहे. आणि आता याचा कलरसुद्धा आपल्याला चेंज झालेला दिसेल. थोडासा गुलाबी रंगावरती भाजलेला आहे. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हा काढून ठेवायचा आहे बाजूला. आता आपण साखरेचा पाक बनवणार आहोत. ज्या वाटेने रवा घेतला त्याच वाटेनं आपण एक वाटी साखर घेणार आहोत. आणि त्यामध्ये साखर भिजेल इतकेच पाणी टाकायचे आहे. एक 2 मिनटानंतर साखर आता पूर्ण विरघळलेली आहे. आणि आता आपल्याला हे 5 ते 10 मिनटापर्यंत याचा पाक बनवून घ्यायचा आहे. हा आपला पाक एक तारी बनवायचा आहे. पाक बनवतानाच यामध्ये मी एक फूड कलर वापरत आहे, ऑरेंज कलर आहे, तो टाकायचा आहे थोडासा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकताय, तो ऑप्शनल आहे. नको असेल तर नाही टाकायचा. परत हे व्यवस्थित एकदम मिक्स करायचं आहे, हलवत राहायचं आहे. त्यामध्ये आणखी मी 1 चमचा वेलची पावडर टाकत आहे. पाच ते 6 मिनटं आणखी याला शिजून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याला एक तार चढत नाही तोपर्यंत हा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. पाक आपला हा तयार झालेला आहे. आणि यामध्ये आता आपण भाजलेला रवा आणि जे खोबरं होतं ते यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. ते पाकामध्ये आता एकजीव झालेलं दिसेल. त्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. दोन मिनिट आपल्याला परतल्यानंतर ते आपल्याला एकजीव झालेलं दिसेल. आणि आता हळूहळू हे मिश्रण आपल्याला घट्ट पण झालेलं दिसेल. पूर्ण आता याचा गोळा बनत आहे. आणि आता आपल्याला गोळा बनल्यानंतर हे गॅस बंद करायचा आहे. इथे मी तोपर्यंत एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आता आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे. ताटामध्ये हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे. वाटीच्या साह्याने मी हे मिश्रण व्यवस्थित ताटामध्ये पसरून घेत आहे. आणि गरम असतानाच आपल्याला याच्या आता छोट्या छोट्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित पसरल्यानंतर आपण यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकत आहोत. यावरती हे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर आपल्या याच्या वड्या पाडायच्या आहेत. आजची रेसिपी कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील द्या.
चला तर भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही रक्षाबंधन स्पेशल ही मिठाई नक्की ट्राय करून पहा. खूपच सोपी आणि सहज होणारी आहे.